येत्या इलेक्शनसाठी जे आपल्याकडे एस एस आर ॲक्टिव्हिटीज आता सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रभर, त्याच्यामध्ये नवीन मतदार ॲड करण्याच्या व्यतिरिक्त दोन तीन विषय महत्त्वाचे इलेक्शन कमिशननी डायरेक्शन सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये दिलेले आहे. पहिलं की जे मोठ्या मोठे सिटीज आहे मुंबई पुणे नागपूर सारखे, तिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये जे हाय राईज बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये नवीन पोलिंग स्टेशन इस्टॅब्लिश आपल्याला करायचं आहे, जेणेकरून अर्बन एरियामध्ये शहरी भागामध्ये मतदारांना जास्ती दूर ट्रॅव्हल न करता जास्तीत जास्त मतदान आपल्याला करून घ्यायला त्याच्यामध्ये मदत होईल. तशा प्रकारचे इन्स्ट्रक्शन आपण दिलेले आहे की ज्या ठिकाणी 200 वर फ्लॅट्स आहे आणि ती ज्या ठिकाणी 800-900 लोक एकाच ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आपण नवीन मतदान केंद्र उभारण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. आणि यासाठी आपण तिथच्या सोसायटीच्या लोकांसोबत त्या एरियातल्या पॉलिटिकल पार्टीच्या प्रतिनिधींसोबत आपण बोलून एका कॉमन डिसिजनवर आपण येणार आहे, अशा इन्स्ट्रक्शन आपण सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे. त्याचबरोबर खूप ठिकाणी सिटीजमध्ये असं झालेलं आहे की एकाच ठिकाणी 5 ते 6-10 मतदान केंद्र आहे, परंतु एका मतदान केंद्रावर 400 मतदार लोक आहे आणि काही ठिकाणी 1200-1400, जेणेकरून मतदानाच्या दिवशी एका सेंटरवर काहीच गर्दी नसते आणि एका ठिकाणी रांगा लागतात. त्यामुळे त्या सगळ्या 6-7 केंद्रांवर जे एकाच ठिकाणी तिथे युनिफॉर्म मतदार जर असेल तर त्या दिवशी मतदानही लवकर संपेल आणि मतदारांना पण इन्कन्व्हिनियन्स कसल्या प्रकारचं होणार नाही, ही दुसरी बाब महत्वाची होती. आणि तिसरं, काही लोकसभा इलेक्शनच्या वेळेस काही मतदारांचं म्हणणं होतं की सर आमचं नाव 19 यादीमध्ये होतं परंतु आता मतदारांच्या वेळेस आमचं नाव नाही आहे, तर अशा पण लोकांना माझी विनंती आहे की त्यांनी तात्काळ आपल्या BLO कडे किंवा ऑनलाईन पोर्टलवर किंवा झोन ऑफिसमध्ये आपले फॉर्म भरून 6 नंबर भरून आपलं नाव मतदार यादीमध्ये इन्क्लूड करून घ्यावं, जेणेकरून असेंब्ली इलेक्शनच्या वेळेस त्यांचं नाव मतदार यादीमध्ये येऊन ते आपलं मतदान करू शकेल. तर ह्या 2-3 विषयावर आपण सगळ्यांना आज जॉईंट मिटिंग घेतली. आम्ही कमिशनर सरांना, अभिजित चौधरी सरांना आम्ही विनंती केली, त्यांनी सुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स याच्यामध्ये आम्हाला दिला, जेणेकरून म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि इलेक्शन डिपार्टमेंट मिळून आम्ही जर काम करू तर चांगले रिझल्ट आम्हाला येते.